हे तुम्ही ऐकून काय घेतलं, तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचीच बाजू मांडत असतात, हेतू आरोप नाही दादा। आम्ही एवढंच म्हणतोय की ह्या सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या तासाला बोलू नका, मुख्यमंत्री महोदय जर हजर असतील तर प्रशासनावर पण एक दबदबा निर्माण होतो। आठवडा दुसरा दिवस आहे अध्यक्ष महोदय, मी बरेच दिवस सभागृहामध्ये काम करतोय, आज जवळपास मुख्यमंत्री महोदयांचे 14 ते 15 खाती आहेत आणि ते जो उत्तर सन्माननीय शंभूराज देसाई उदय सामंत साहेब देतात, कुणाला कुणी द्यायचा तो जसा त्याचा अधिकार आहे, परंतु देवेंद्रजी आपल्याकडे पण 7 ते 8 खाती आहेत, आपण सगळ्या खात्यांची उत्तरं देता, त्याच्यामध्ये दुसऱ्याला कुणाला उत्तर द्यायला तिथं नेमत नाही, संधी नाही, नाही तुम्ही केपेबल आहेत म्हणून कदाचित तुम्ही तसं करत असाल, नाही नाही असं नाही, एक मिनिट एक तुम्ही ऐकून काय घेत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचीच बाजू मांडत असतात, हेतू आरोप नाही दादा। मी एवढंच म्हणतोय की ह्या सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या तासाला बोलू नका, मुख्यमंत्री महोदय जर हजर असतील तर प्रशासनावर पण एक दबदबा निर्माण होतो, कारण सगळेजण 30-40 दिवस प्रश्न आधी विचारत असतात, एखाद्या दिवशी दिल्लीला महत्वाचं काम आहे त्यावेळेस गेले तर आम्ही समजू शकतो, किंवा एखाद्या दिवशी आणखीन काही महत्वाच्या कामाच्या करता विधान परिषदेमध्ये थांबले तर आम्हाला आम्ही समजू शकतो, पण नगरविकास खातं ह्याच्याबद्दलच्या ज्यावेळेस प्रश्न सन्माननीय उचलतात, आता गणपत गायकवाड साहेबांनी किंवा इतर मान्यवरांनी प्रश्न विचारला, उल्हासनगरचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित आहे, सांगता सांगता संबंधित उदय सामंत साहेबांनी असं सांगितलं की हे जलसंपदाकडे आहे, तेच जर उत्तर एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडनं आलं असतं तर अध्यक्ष महोदय राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी जलसंपदाचं पण सांगितलं असतं, कारण तिथं एवढा मोठा समाज राहतोय, उल्हासनगरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन कोणती ठोस उपाययोजना करणार आहे, आणि अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये शासन आणि महानगरपालिका यांच्या ढिसाळ नियोजनामुळं उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 1.5 दंडाची आकारणी करून पाणी मिळतंय, सदर दंडाची शेवटी रक्कम उल्हासनगरच्या नागरिकांच्याकडनं वसूल केली जाते, त्यांचं काय दोष आहे, त्यांनी काय केलंय, त्यांना पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे असं 1.5 आकार त्यांना लावण्याचं काही कारण नाही, आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या दोनची उत्तरं तर द्यावीच, परंतु आपण पण विधानसभेचे अध्यक्ष आहात आणि सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस तुम्हाला पण आठवत असेल अनेक मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री प्रश्न उत्तराच्या तासाला थोडेसे हजर असले तर इतर सन्माननीय काही प्रश्न गुलाबरावजींचे असतील, शिवराजजींचे असतील, शंभूराजचे असतील किंवा इतरांचे, त्याच्यात पण हस्तक्षेप करून ते न्याय देऊ शकतात, आपण 5 वर्ष तसं करत होता, मागे पण वेगवेगळे मुख्यमंत्री तसं करत होते, तर हा एक परंपरा आहे, ही एक पद्धत आहे, आणि एवढ्या मोठ्या विधिमंडळाला एक मान सन्मान आहे, आपण हे करतो कायदे करतो, कायदे मंडळ आहे, आणि त्याच्यामुळे ह्याही बाबतीची नोंद कृपा करून सरकार घेणार आहे का ह्याचंही उत्तर आम्हाला मिळावं। नाही निश्चित मुख्यमंत्री उपस्थित राहतील, आज देखील मुख्यमंत्री राहिले असते पण आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही सभागृह चालू देणार आहे,